नमस्कार मित्रांनो, DDL पॉडकास्टमध्ये मी अभिवाचक संकेत सीमा विश्वासराव तुम्हाला एक कथा ऐकवतोय. कथेचं शीर्षक आहे एक मिरची एक लिंबू आणि आभाळा एवढे प्रश्न. त्याचं नाव नितीन. शिक्षण कसं तरी 10वीपर्यंत ओढलेलं. नाशिकच्याच पंचवटीत राहणारा आणि छोट्या उद्योगासाठी शहरभर मोटरसायकलवरून फिरणारा. हा व्यवसायही त्याला वडिलांकडून मिळालेला आणि वडिलांना शनिशिंगणापूरमध्ये कुठल्या तरी महाराजांकडून मिळालेला. तसे या व्यवसायाला भांडवल खूप लागत नाही, गुंतवणूक खूप लागत नाही, कोणत्याही ऋतूचा हंगामाचा फटका बसत नाही, तोटा येण्याची शक्यता नाही, भांडवल बुडण्याची भीती नाही, तसा फार मोठा ताणतणाव नाही. मुंबईच्या शेअर बाजारातला बैल कसाही उधळला किंवा अमेरिकेतल्या कोणत्याही महाबँकेला शिंका आली तरी याच्या धंद्यावर काही परिणाम नाही. शासनाच्या दप्तरात नाव नोंदवावं लागत नाही. शॉप की बीप असा कुठला ऍक्टही नाही. कर सोडून कर भरण्याची गरज नाही. ऑनलाईन ऑफलाईन कुणालाही कसलीही माहिती देण्याचा ताण नाही. 12 महिने चालतोय त्याचा हा व्यवसाय आणि त्याचं कुटुंब जगवतोय व्यवसाय. व्यवसाय असा की लिंबू मिरची एका दोऱ्यात गुंतायची आणि ती वाटायची म्हणजे विकायची. घराच्या दुकानाच्या कारखान्याच्या चौकटीला लिंबू मिरची बिब्बा अडकवला की या साऱ्या संस्था वाईट दृष्टीपासून वाचवता येतात. दुचाकी चारचाकीही वाचवता येतात. सगळं कसं समाधानात चालतं, तोट्यात चालत नाही, फायद्यात चालत, अशी धारणा वर्षानुवर्षांपासून जी आहे ती का तयार झाली आणि माणसांनी मानवी प्रश्नावर मिरची लिंबू आणि बिब्बा या वनस्पतीचा उतारा कसा काय शोधून काढला नाही सांगता येणार. खरं तर अशा गोष्टींचं मूळ आणि कुळ शोधायचंच नसतं मुळी. मिरची लिंबू लावल्यामुळं काय होतं, तुझ्याकडे कोणता अनुभव आहे यावर नितीन सांगतोय. बरेच कस्टमर समाधानी दिसतात, बरं चाललंय म्हणतात, एकतर सारेच धास्तावलेले असतात, कॉम्पिटिशनही खूप आहे म्हणतात. आता नितीन सांगतोय ते खरंही असेल काही प्रमाणात, पण मिरचीच्या जोरावर सारं काही ठीक चालतंय असा दावा कोणीही करणार नाही. मिरची लिंबू लटकवूनही तोट्यात गेलेले काळात गेलेले दिवाळखोरीत गेलेले अनेक जण असतील. ते आणखी कशात तरी कारण शोधत असतील, कदाचित नशिबात, कदाचित वास्तुशास्त्रात, कदाचित आणखी कशात तरी. समाजात कोणत्या ना कोणत्या तरी कारणांवरून असुरक्षितता नेहमीच असते. पूर्वी ती धंद्यात असायची, आता नोकरीतही असते. कधी कोणता अंक कुरूप होईल आणि कधी तो नो टॅक्स हॉलिडे असा SMS येईल सांगता नाही येत. माणूस अस्थिर असुरक्षित होतोय, सातत्यानं तणाव घेऊन जगतोय. आपल्या धंद्याला कामकाजाला दृष्ट लागू नये असं त्याला वाटत असतं. मुळात दृष्टीमध्ये धंदा बदलून टाकण्याची ताकद असतच नाही, पण तरीही माणूस आपली दुखणी अडकवण्यासाठी खुंटी करतो तयार. तिला नाव कधी लिंबू मिरचीचं तर कधी धूप अंगाऱ्याचं असतं. बुडत्याला काडीचा तसा धंद्याला मिरची लिंबाचा आधार. आता नितीनच बघा, त्याच्या वडिलांनंतर 2 भावांसह तो या व्यवसायात आला, पण काम खूप कष्टाचं. बुधवारी गुरुवारी हिरव्या मिरच्या खरेदी करायच्या, शेकड्यावर लिंब खरेदी करायची, बिब्बा घ्यायचा, तो मजुरी देऊन फोडून घ्यायचा, चांगला इंदुरी चिकट दोरा आणायचा, माळा करत बसायचं दिवस आणि रात्र. त्यातही हे काम बायांना द्यायचं नाही, त्यांचा स्पर्श होऊ द्यायचं नाही. बायांचा माळेला स्पर्श झाला की ती बिटाळते, ताकद कमी होते, स्वतःच माळा घेऊन बाहेर पडायचं. लांबलचक पसरलेल्या शहरात आणि उंच उंच वाढणाऱ्या इमारतीत घुसायचं, मजल्यावर मजले चढायचे आणि रस्त्यावर रस्ते बदलायचे. उन्हा तान्हात थंडी वाऱ्यात फिरायचं. महिन्यातल्या प्रत्येक शनिवारी आणि महिन्यातल्या प्रत्येक अमावस्येला 2.5-3 रुपये खर्चून माळ तयार करायची आणि ती 5 रुपयांना विकायची. माळा विकणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे, कारण धास्तावलेल्यांची संख्या वाढली आहे. धास्तवलेला माणूस कुठं नाही दिसत, तो विना अनुदानित शाळेत दिसतो, वॉल स्ट्रीटवर दिसतो, रिक्षावाल्यामध्ये दिसतो आणि इम्पोर्टेड कारमध्येही दिसतो.
जसं रोगराई वाढली की डॉक्टरांची आणि गुन्हे वाढली की वकिलांची सुगी, तसं धास्तावले पण असुरक्षितता वाढली की मिरची लुंबूवाल्यांची सुगी. या धंद्याला मरण नाही बघा साहेब, पण कष्ट मात्र भारी पडतात, असं सांगत नितीन पुढे म्हणतो तेही महत्वाचं. मी आता माझ्या एकाच मुलाला परंपरा म्हणून लिंबू मिरची तडकवणार आणि बाकीच्यांना शिकून नोकऱ्या करा असं म्हणणार आहे. नितीनही अधूनमधून शनिशिंगणापूरला जातोय. दुकानदाराचं एक अर्थ बरच, 5-25 रुपये महिन्याला खर्च केले आणि मिरची लिंबू घेतलं की व्यवसायाला एक फल मोठ कवच कुंडल लाभल्यासारखं वाटतं. सारे प्रश्न वाईट दृष्टीपासून मुक्त होतात. प्रत्येकाच्या प्रश्नांची एक गर्दी तयार होते. मिरची लिंबाच्या 2-3 इंचाच्या दोऱ्याच्या पुढं ती जणू ओवली जाते. जुनी माळ फेकली की तिच्या बरोबर प्रश्न निघून जातात. मग शनिवारी नवी माळ लटकवायची. मग हळूहळू विवेक वितळायला लागतो. माणूस नावाच्या प्राण्याची दृष्टी मुळात सुंदर, त्याचे डोळे सुंदर. मग अशा डोळ्यातून बाहेर पडणारा कटाक्ष एखादा धंदा बुडवू कसा शकतो? मोटारीला अपघात कसा घडवू शकतो? भारी भारी प्रश्न दोरा आणि लिंबू कसं काय पचवू शकतात? याचा विचार करण्याची शक्तीही वितळायला लागते. साप आणि मुंगसाची लढत लावणारा गारुडी कोल्हापूरच्या स्टँडवर बऱ्याच वर्षांनी भेटला. पशुसंवर्धक आणि प्राणी संरक्षक कायदे आल्यानं आता मुंगूस आणि साप पकडून त्याचा शो करता येत नाही. त्यातूनही चुरून मारून काही जण मुंगूस आणि साप दाखवतात, त्यांची लढाई लावतो असं म्हणत म्हणत बराच वेळ टॉकशोज चालू ठेवतात. कधी मुंगुसाच्या तर कधी सापाच्या शरीराला स्पर्श करून ताईत विकतात. असे ताईत विकत घेणाऱ्यांमध्ये आयटीतला एक तरुणा पोरगा तिथं आला होता. मी त्याला विचारलं, काय करतोयस? तो म्हणाला, माझ्या कंपनीत कामगार कपात येऊ नये आणि आली तर माझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून ताईत घेतोय. ताईत बांधेन मी किंवा लॅपटॉपच्या बॅगेत ठेवेन मी. काय बोलावं कळत नव्हतं. 3 मे रोजी हा गारुडी भेटतोय आणि 11 मे 2012 रोजी मिरची लिंबूवाला भेटतोय. मी आयटीवाल्याला न राहून म्हणालो, या ताईतात एवढी ताकद असती तर गारुडी स्वतःच कशाला बसला असता भीक मागत? त्यानंच नसतं का असेंब्लिंग युनिट उघडलं? आयटीवाला नुसताच हसला. ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं एखादं वाक्य त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावर अस्पष्टपणे उगवताना दिसलं. ते घेऊन तो निघाला आणि इकडे गारुड्याचा खेळ सुरू झाला. भाईयो और बहनो, आता थोडेच ताईत शिल्लक आहे, टेन्शन मुक्त होण्यासाठी ताईत वापरा. मिरची लिंबाच्या जोरावर आर्थिक क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली, झालंच तर मनात उठणारी वादळी दुकानाच्या बाहेर, घराच्या बाहेर रोवण्याचा प्रयत्न होतोय. अर्थात लिंबू मिरचीचा हा उतारा सारीकडेच वापरला जातोय. सारीकडेच ताण पसरलाय, असुरक्षितता पसरली आहे आणि नजर लावणारे डोळेही सारीकडेच असावेत. मानवी जीवनात निर्माण होणाऱ्या साऱ्याच प्रश्नांना पिटाळून लावण्यासाठी विवेकाचे डोळे किती वापरायचे आणि लिंबू मिरचीची दोरी किती वापरायची, हा अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न. दोरीपेक्षा विवेक दणकट असतो. दृष्टीमध्ये इतकी ताकद नसते की ती जगातील बाजारालाच वळण देईल आणि शेअर बाजारातला बैल हवा तसा घुमवेल.